कृष्ण सारथी आहे पण रथामध्ये जो पाठी बसला आहे महारथी तो अर्जुन नाही तर कर्ण आहे. कर्णाकडे कृष्ण नव्हता आणि तरी सुद्धा तो इतका छान आहे आणि यु नो हाऊ ही हँडल्ड हिज डेथ. म्हणजे मी तुला एक सांगेन, मी मृत्यूंचे तीनदा वाचलंय पण मी त्याची शेवटची पानं अजूनपर्यंत वाचली नाहीयेत, कारण माझ्यासाठी कर्ण जिवंत आहे आणि मी ते नाही वाचू शकत. तू ही सारथी है मेरे जीवन रथ का, तू ही सारथी है मेरे जीवन रथ का, पर हे माधव मैं कौंतेय नहीं, मैं राधेय हूं. म्हणजे आय एम दी प्राउड महाभारता गर्ल इन दिस एरा ऑफ जीओटी. आय हैव नॉट वॉच्ड अ सिंगल एपिसोड ऑफ जीओटी एंड मला नाही बघावं असं वाटलं बिकॉज ऑफ सर्टन थिंग्स. आय कुड नॉट रिलेट माय सेल्फ विथ देम. बट महाभारता म्हणशील तर मी खूपदा पाहिलंय, खूपदा वाचले, वेगवेगळे व्हर्जन्स वाचलेत. आणि जसं तू म्हणालीस ना अर्जुन बद्दल, आणि म्हणजे महाभारतातल्या प्रत्येक पात्राचा मला आदर आहे, त्यांची एक वेगवेगळी स्टोरी आहे, वेगवेगळी बाजू आहे. बट कृष्ण आणि कर्ण हे दोघं माझे का फेवरेट आहेत तर कृष्णाने नीतिमत्ता शिकवली, न्याय शिकवला, बट दोघांनी एकत्रितरित्या जो शिकवला तो म्हणजे धर्म, राईट, मैत्री ही दोघांनीही शिकवली. सो दोघांकडनं शिकण्यासारखं इतकं काही आहे आणि त्यातला पण 1% जरी शिकलो आणि आपण आपल्या लाईफमध्ये जर अप्लाय करू शकलो ना, नथिंग लाईक दॅट. आणि मी म्हटलं ना, मी एक स्केच काढलं होतं जिथे कृष्ण हा अर्जुनाचा सारथी होता. बरोबर. आणि माझं ते स्केच असं आहे की कृष्ण सारथी आहे पण रथामध्ये जो पाठी बसला आहे महारथी तो अर्जुन नाही तर कर्ण आहे. सो या अर्थाचं ते स्केच आहे की जर कृष्ण कर्णाचा सारथी असता तर काय झालं असतं. आणि त्याबद्दल मी 4 ओळी सुद्धा लिहिल्या होत्या. ऐकायच्या हो, मी या अशा ओळी लिहिल्या होत्या की तू ही सारथी है मेरे जीवन रथ का, तू ही सारथी है मेरे जीवन रथ का, पर हे माधव मैं कौंतेय नाही, मैं राधेय हूं. म्हणजे मी कुंती पुत्र नाहीये, मी राधेय आहे. यातनं दोन गोष्टी सिद्ध होतात की म्हणजे मी अर्जुन नाहीये, मी कर्ण आहे, प्लस मैं कौंतेय नाही म्हणजे तो आहे तर कुंती पुत्रच, कारण कुंतीचा मोठा पुत्र. सो त्याला माहिती आहे की तो कौंतेय आहे, बट बिकॉज ऑफ दी ज्या काही गोष्टी त्याच्या आयुष्यात घडल्या त्याच्यामुळे ही सो फर्म की त्याची राधा आई आहे तर मी राधेयच आहे शेवटपर्यंत. सो त्यामुळे त्याची जी स्ट्रेंथ आहे, त्याची जी लॉयल्टी आहे, ती सगळी दिसून येते. आणि त्या अर्थाचं एक मी एक पेंटिंग सुद्धा काढलेलं आणि मी पोस्ट सुद्धा केलंय. बट मला त्याचं एक ह्यूज पेंटिंग बनवायचं आहे, ते माझं ड्रीम आहे. येस. पण हे किती एवढा विचार खरं तर कुणाला सुचत नाही, म्हणजे हा वाचणाऱ्याला पण नाही सुचत की कर्णाच्या बाजूने जर कृष्ण असता तर. म्हणजे हा विचार किती मोठा आहे माहितीये तुला, सगळं क्विक चेंज झालं असतं ग, म्हणजे अख्खं महाभारत चेंज झालं असतं. आणि कर्ण ना खूप म्हणजे कमी लोक असतात ज्यांना कर्ण कळतो, कारण की बाकी सगळेजण वरकरणी बघतात आणि जे वरकरणी बघतात त्यांच्यासाठी अर्जुन हिरो असतो. नो डाऊट, आपल्या सगळ्यांना रिस्पेक्ट आहे आणि आपल्या प्रत्येकाला. नाही, अर्जुन इज नो डाऊट हिरो आहे. त्याच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी आल्या त्याने त्या तशा तशा फेस करून त्याने खूप मस्त तो बाहेर आलाय त्यातून. आणि कृष्णासारखा सारथी असेल, सखा असेल तर का नाही. बट कर्णाकडे कृष्ण नव्हता आणि तरी सुद्धा तो इतका छान आहे. आणि यु नो हाऊ ही हँडल्ड हिज डेथ. म्हणजे मी तुला एक सांगेन, मी मृत्यूंचे तीनदा वाचलंय पण मी त्याची शेवटची पानं अजूनपर्यंत वाचली नाहीयेत, कारण माझ्यासाठी कर्ण जिवंत आहे आणि मी ते नाही वाचू शकत. मी पुन्हा शेवटची काही 45 पानं सोडून पुन्हा वाचायला घेते नव्याने. सो असं आहे माझं कर्ण प्रेम. नाही खरं तर म्हणजे मला असं वाटतं की एक वेगळा एपिसोड करायला हवा. मला तुझ्याकडनं ना असं आध्यात्मिकता किती काय काय माहिती याबद्दल जाणून घ्यायचं आहे. आता मला कृष्णाबद्दल अशी तुझ्याकडली एखादी गोष्ट ऐकायची की त्याचा एक लाईफ मधला इन्सिडन्स तू इतकं वाचल्या झाला की जो खूप लागलाय मनाला किंवा खूप मनाच्या जवळ आहे ही त्याची बाजू सुद्धा. कारण लोक कृष्णाकडे बघतात ना ते फक्त रासलीला आणि हे, लोकांना खूप असा कृष्ण असा एवढा माहीत नाही आहे का. म्हणजे जे वाचतात त्यांना माहितीये की त्याच्या किती बाजू आहेत, काय रणछोडदास आहे, त्याच्या मागे हिस्ट्री आहेत. पण मला वाटतं की एखादी अशी गोष्ट कदाचित बऱ्याच लोकांना माहीत नसणार, पण तुला माहितीये जे तू सांगू शकतेस. जेव्हा कृष्ण आठवतो मला तेव्हा द्रौपदी नक्कीच आठवते. म्हणजे खूप बोलण्यासारखं आहे कृष्णाबद्दल. जसं तू म्हणालीस की एक इन्सिडन्स, पण हा जो मेजर इन्सिडन्स आहे जिथे महाभारत घडलं किंवा दॅट लेड टू महाभारत, यु नो, जो द्यूताचा प्रसंग आहे जिथे द्रौपदीचं वस्त्र हरण आणि कृष्णाला हवं असतं तर तो सुरुवातीलाच थांबवू शकला असता. त्याने
तिला हात सुद्धा लावून दिला नसता. करेक्ट. पण मग ते का त्याने करून दिलं? कारण सो दॅट वर्ल्ड शुड नो की जर तुम्ही एवढे किंवा द्रौपदीला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं होतं. सो त्या समोर येण्यासाठी आणि तुम्ही म्हणजे ही जी वृत्ती आहे किंवा ते जे काही पुरुष वृत्ती किंवा जे पण तिथे स्त्रिया सुद्धा होत्या बट त्या लिटरली सगळे आंधळे झाले होते तेव्हा. डीफ अँड डम झाले होते तेव्हा. कोणी तिथे त्या स्त्रीसाठी उभं राहिलं नाही तिथे. बट तिथे कृष्ण होता जो उभा राहिला. सो ही लेट इट हॅपन सो दॅट वर्ल्ड कुड वॉच की तुम्ही जितकं स्त्रीला त्रास द्याल जितक्या लेवल पर्यंत जाल तर तुमचा संहार किती भयानक होईल. मला असं वाटतं हे माझं परसेप्शन आहे याकडे बघण्याचं की ते दिसावं आणि कळावं सर्वज्ञात आणि सर्वश्रुत व्हावं म्हणून त्याने ते घडू दिलं. कृष्णप्रेम लहानपणापासून होतं आणि इट्स नॉट वी दॅट चूज कृष्णा, कृष्णा चूज इज अस. ओके. सो त्यामुळे त्याने चूज केलंय मला मला असं वाटतं त्याच्यावर प्रेम करण्यासाठी. आणि सो ते खूप ग्रॅज्युअली झालं आणि जेव्हा जेव्हा मग त्याच्याबद्दल वाचत गेले तेव्हा मी अजून त्याच्या प्रेमात पडत गेले. आणि सो असं आहे. आणि तो माझा सखा नाही, तो माझा प्राणसखा आहे. बरं, तुझ्याबद्दल बोलताना ना कृष्ण किंवा कर्ण या सगळ्याचे रेफरन्सेस येतात. सो कधी कधी तुला असं वाटतं का की तुझ्या लाईफमध्ये तू आता बरंच वाचला असेल, कधी कधी मला असं वाटतं की मी अर्जुनच्या फेजमध्ये आहे किंवा कधीतरी मी कर्णासारखं माझं झालंय. असं झालंय कारण त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये आपल्याला थोडंफार माहीत असतं. असं कधी फील होतं या फेजमध्ये की असं काहीतरी त्याच्यासारखं माझ्याकडे चालू झालंय? हो, म्हणजे आय एम ह्यूज फॅन ऑफ कृष्णा अँड कर्ण आणि या दोघांचीही नावं क वरना सुरू होतात. आणि मी एक या वर्षाच्या सुरुवातीला सुद्धा एक युगंधर राधेय अशी माझी टर्म आहे. सो युगंधर म्हणजे कृष्णा, राधेय म्हणजे कर्ण. या दोघांमध्ये जो एक मधला दुवा आहे र कॉमन आहे, युगंधर राधेय असं ना. सो तर र जो आहे तो रुचिराचा असं मी म्हणते. सो हे फक्त माझं त्यांच्याबद्दलचं असलेलं प्रेम आहे आणि भक्त आहे म्हणेन मी. कारण ॲज यू सेड राईटली की आजकाल ही कोणी नाही जास्त फॉलो करत. सो आय डोंट माइंड गेटिंग जज, म्हणजे मी अशी आहे तर आहे. सो मला उलट अभिमान आहे की या गोष्टीचा की नो वन हॅज इम्पोज ऑल दिस थिंग्स ऑन मी. कसं ना, लोक 40-50 जाऊन मग अध्यात्माकडे वळतात कारण तेव्हा त्यांना स्टेबिलिटी आलेली असते किंवा ती हवी असते लाईफमध्ये. आय एम ग्लॅड की माझ्याकडे ती ऑलरेडी आहे. एक्झॅक्टली. सो त्यामुळे काही काही माझे कलिग्स आणि फ्रेंड्स आहेत ते दे गेट सो अमेस्ड की मग कसं काय, मग दे डिस्कस मल्टिपल थिंग्स आणि मग ते डिस्कशन इतकं छान नोटला जातं की आय म्हणजे ते नॉट नेसेसरी की ते फॉलो करतात नेहमी, बट ठीक आहे ॲटलिस्ट दॅट मोमेंट की ते कुठेतरी त्यांना हेल्प करेल लाईफमध्ये, यु नो. सो त्या पद्धतीने ते अजूनपर्यंत तरी सुरू आहे आणि हे भिनलंय माझ्यामध्ये. सो आणि ते मी असं म्हणतात मी एक सोयीनुसार नाही बाजूला ठेवू शकत कारण कर्णाने एथिक्स शिकवलेत, तत्व शिकवलेत, वचन पाळायचं शिकवलंय आणि ते नाहीच बाजूला जाऊ शकत.